रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिसरातील स्वर्गीय सीमा पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आर्ट ऑफ लिव्हिंग आणि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज आणि ॲटलस कॉपको स्वीडन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालयाला 5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले. कोरोनाच्या मागील काळामध्ये ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आणि यामुळेच प्रत्येकाला ऑक्सिजनचे महत्व समजू लागले. रुग्णालयात सामान्य नागरिकांना ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये याकरिता आर्ट ऑफ लिव्हिंग आणि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ऑफ ह्युमन व्हॅल्यूज आणि ॲटलस कॉपको स्वीडन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर स्वीकारले. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग अमरावती परिवाराचे श्रीकृष्ण टोंगसे, गजानन गुडथे आदींसह आर्ट ऑफ लिव्हिंग अमरावती परिवारातील सदस्य उपस्थित होते. की आपला संपूर्ण जगातला आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आज संपूर्ण जग कोरोनाच्या आघाताखाली गेलेलं आहे आणि अशा वेळेस ऑक्सिजनची कमी हे प्रत्येक ठिकाणी जाणवते आहे. तर ती ऑक्सिजनची कमी पूर्ण करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार खूप झटतो आहे. ते पूर्ण करायसाठी जे हे नॅचरल हवेमधून ऑक्सिजन तयार करतं ही मशीन आणि पेशंटला प्रोव्हाइड करते हे कॉन्सन्ट्रेटर देणं महत्त्वाचं वाटलं आहे. म्हणून आम्ही एक सर्व परिवारांनी मिळून हे कॉन्सन्ट्रेटर कसे कसे पूर्ण अमरावतीतच नाही अख्ख्या महाराष्ट्रात पूर्ण देशात हे असं वाटप चालू आहे. आणि आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारामधल्या एक सिनियर मोस्ट इंजिनियर सीमाताई पाटील ह्या एक खूप मोठ्या समाजसेविका आहे, इंजिनियर आहे, फार मोठ्या पदावर गवर्नमेंटसाठी त्या कन्सल्टंट म्हणून काम करत होत्या. आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये अमरावती जिल्ह्याच्या ऑनररी सेक्रेटरी होत्या आणि होती. ती व्यक्ती 27 एप्रिलला आपल्या अमरावती शहरामध्ये त्या कोरोनाच्या आघातात मृत्यू पावल्या. त्याही थोडं दुःखाचं सर्व एक हा भाग आहे, तर त्यांच्याही स्मृतीच्या प्रीत्यर्थ आपण हे करतो आहे सर्व. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.